नमस्कार श्रवणानंद उपक्रमांतर्गत आपण ऐकतो आहोत शुभांगी भडभडे लिखित प्रवर्तक विवेकानंद निराकाराचं सृष्टीतलं हे नयनरम्य रूप पाहून त्यांचं मन आनंदानं भरून आले यानंतर आता पुढे काहीच पाहू नये असं त्यांना वाटलं श्रीकृष्णाचं रूप पाहिल्यावर राधेच्या नेत्रांना सर्वत्र तेच रूप दिसावं तसं त्यांचं झालं गुरुबंधू तुर्यानंदांनी कर्णप्रयागला भागीरथी तिरी आश्रम बांधल्याचं कळताच विवेकानंद तिथे गेले परस्परांना पाहून भेटून अत्यंत आनंद झाला एक दिवस ते तुर्यानंदांना म्हणाले बंधू एका जागी ध्यानधारणा आणि शास्त्र चर्चा करून काहीही निष्पत्ती होणार नाही आध्यात्मिक उन्नती तेव्हाच होते जेव्हा भुकेला अन्न मिळतं आणि शास्त्रचर्चा तेव्हाच होते जेव्हा पोट भरलेलं असतं रिकाम मन भूतांचा बाजार आणि रिकाम पोट अन्नासाठी व्याकुळ असतं आज धर्म जसा धर्मपंडितांनी संकीर्ण करून ठेवलाय धर्माच्या नावावर पैसे उकळण्याचं साधन करून ठेवलं आहे तसंच भांडवलदारांनी राजकारणी लोकांनी लक्ष्मीपुत्रांनी पैशाचा स्वार्थासाठी उपयोग केलाय त्यामुळे दरिद्री अधिक दरिद्री होऊन अखेर जो अन्नधान्य देईल मागे धावत सुटला आहे वीतभर पोटाची खळगी भरली जावी म्हणून धर्मांतर होऊ लागली असंच झालं तर काहीच काळात हा हिंदुस्तान स्वतःचं अस्तित्व विसरून जाईल सनातन धर्म संस्कृती विसरून जाईल खरं आहे परंतु आपल्या एकट्याने काय होणार आहे तसं तर मलाही वाटतं पण प्रत्येकाने असं म्हणून कसं चालेल कुठेतरी सुरुवात तर व्हायला हवी ती सुरुवात कुठून आणि कशी करायची हे मात्र ठरवावं लागणार आहे बंधू आपण उत्तराखंडाच्या प्रवासाला निघूया असं जरी विवेकानंदांनी म्हटलं तरी पायी केलेल्या दीर्घ भ्रमणाने आधीच थकलेला त्यांचा देह घटसर्प आणि प्रचंड ताप यामुळे अधिकच थकला त्याची वार्ता जाताच अनेक गुरुबंधू तिथे आले त्यांची अवस्था पाहून भयकंपित झाले ह्यातून विवेकानंद वाचतील की नाही याविषयी मन साशंक झालं देवाला प्रार्थना करीत अनेक उपाय करी दिवस सरत होते आराम कुठेही पडत नव्हता त्यांची अवस्था पाहून सर्वांना जाणवलं होतं की आता संपलंय सारं सर्वजण च संचित पाहून एकाएकी विवेकानंद उठून बसले अरे असे रडताय काय आम्ही भालो आचे नोरेन तुम्ही आम्ही आम्ही त्यांच्या जने पुढे बोलवे ना तीन चार दिवसांनंतर ते चांगले झाले तेव्हा ते म्हणाले तुम्ही बोलत होतात तेव्हा एक वृद्ध साधू येऊन मला म्हणाला झोपलास काय उठ मरायचं आहेच परंतु त्यापूर्वी तुला तुझ्या गुरूंनी सोपवलेलं कार्य आहे ते पूर्ण कर उठ त्याने मला स्पर्श केला आणि नंतर स्वतःच्या हाताने त्याला मला त्याने मला उठवून बसवलं जाता जाता म्हणाला प्राचीन आणि आधुनिक भारताचा अभ्यास करून तू नवा वेदमंत्र तयार कर ज्यामुळे केवळ भारतच नव्हे तर विश्वाला सौख्य शांती मिळेल तुझी आहुती पडली तरी चालेल पण मागे फिरू नकोस देहाला आजार असतात मन मुक्त स्वैर आणि आजाराशिवाय असतं तेव्हा शारीरिक ताप सहन कर परंतु मानसिक ताप कधीही होऊ देऊ नकोस बंधू हरिनाथ या वाक्यांचा बोध मला पुढच्या तीन चार दिवसात आला विश्व विश्व विश्वबंधुत्व आणि विश्वप्रेम ह्या त्रयीसाठी मला मार्ग शोधावा लागेल जो मला अद्याप गवसला नाही त्यामुळे मी निराशावादी आणि संदेहवादी आता नाही परंतु अस्वस्थ मात्र आहे एक खरं बंधू आता एक एक पणती घेऊन चालत राहूया म्हणजे एकाने अंधार कमी होईल काल परवा प्रचंड तापाने घटसर्पाने बोलू न शकणारे विवेकानंद प्रत्येक वाक्य विचार करून अस्खलित नेहमीच्या मधुर आवाजात बोलत होते ही किमया कोणी केली आपल्या नकळत आश्रमात चिरणाऱ्या त्या वृद्धाची तो वृद्ध कोण होता तरीही त्यांची प्रकृती चांगली झाल्याचं चा पाहून सर्वांना आनंद झाला उजळ त्या पूर्वेकडे पाहत विवेकानंद प्रसन्न हसले राव बहादूर मंगलसिंह यांचं अलवार संस्थान गुणांसाठी गुणग्राहकतेसाठी प्रसिद्ध संस्थांचे दिवाणजेही तितकेच गुणग्राही विवेकानंदांची कीर्ती त्यांनी ऐकली महाराजांसमोर त्यांना पेश करता यावं हा प्रयत्न त्यांनी केला विवेकानंदांना ही संधी हवीच होती संस्थानिकांनी सरंजामशाहीतल्या व्यक्तींनी धनिकांनी आपलं धन निर्धनांच्या शिक्षणासाठी त्यांच्या पोटासाठी काही प्रमाणात जरी वाटलं तरी भारत आज ह्या दशेतून वर येऊ शकतो असं त्यांना प्रामाणिकपणे वाटत होतं आणि आता स्वस्थ बसून चालणार नाही मधुरवाणीत लोकरंजन करून चालणार नाही तर आता प्राणपणाने पांचजन्य फुंकायला हवा सिंहनाद करायला हवा भीड मुरवत लाचारी न दाखवता स्पष्ट विचार मांडायलाच हवे प्रसंगी आचार्यांची कठोर भूमिका म्हणून कान उपटायलाही हवेत भीती कशाची एखाद्या ऋषीप्रमाणे संपूर्ण सामर्थ्यासह हो, आपल्या मंत्राचा उद्घोष करावा लागेल शृणवंतु विश्वे अमृतस्य पुत्रा आये धामानी दिव्यानी तस्थू वेदाहमेतम पुरुषं महातम आदित्यपर्वतमस परस्तात तमेव विदित्वा ति मृत्युमेती मान्यपंथा विद्यते नाय हे विश्वासी अमृत पुरुषाच्या पुत्रांनो हे दिव्यधाम निवासी देवतांनो ऐका अज्ञान अंधकाराच्या पलीकडे असणाऱ्या त्या सूर्यासारख्या दैदिप्यवान महापुरुषाला मी जाणलंय त्याला जाणूनच आपण मृत्यूला जिंकू शकू याखेरीज मृत्युंजय होण्याचा आणखी दुसरा कोणताच मार्ग नाही आपण सिंहपुरुष आहोत आपण अमृतपुत्र आहोत आपण मंत्रदृष्ट्या ऋषी कुळातील आहोत आचार्य कुळातील आहोत ह्या साऱ्या भावना एकवटून दैदिप्यवान आदित्याप्रमाणे विवेकानंद आता कार्याला लागले होते त्यातच अलवारच्या संस्थानिकाच्या भेटीची संधी चालून आली होती वेळ संध्याकाळची राव बहादूर मंगलसिंहाचा राजवाडा दीपावलीसारखा सजला होता इराणी गालीचे बहुमूल्य कलाकारींनी सुशोभित होता अत्तराचे दिवे लावावेत असा मनमोहक सुगंध सर्वत्र होता अप्रतिम कलाकारींनी युक्त विवेकानंदांचं स्वागत करीत राव बहादूर म्हणाले अनेकांच्या मुखातून आपल्याबद्दलची माहिती कळली प्राच्य आणि पाश्चात्य शास्त्रांचा अभ्यास आणि विशेषतः तारुण्याच्या उंबरठ्यावर संन्यास घेणं हे विशेष वाटलं आपण कोण आहात कुठे राहता आपलं नाव काय असे अनेक प्रश्न आपल्याला पाहिल्यावर मनात आले आहेत मी कोण आहे माझा जन्म कशासाठी माझं गंतव्यस्थळ कोणतं खरं सांगू महाराज याविषयी मला स्वतःलाही काही माहिती नाही ह्या प्रश्नांचा मी सतत शोध घेत आहे अजून तरी नेमकं उत्तर सापडलं नाही आपलं नाव काय आपण मला भारतीय म्हणू शकता मला हिंदू म्हणू शकता नावात काय आहे कार्य हातून घडलं तर नावाला अर्थ नाही तर शून्य आपण कुठून आलात स्वामी आपण मला स्वामी म्हणालात म्हणजे एक जबाबदारी माझ्यावर आपण नकळत टाकली ती म्हणजे समाजाला उद्बोधन करण्याची ते कार्य आपण करतच आहात म्हणून आपली किल्ती आम्ही ऐकली आहे दिवाणजीमध्येच म्हणाले अठराशे एक्क्याण्णवचा फेब्रुवारी महिना तुम्ही अलवार स्टेशनवर उतरला होतात आपल्या आजूबाजूला हिंदी मुसलमान तरुणांची चांगलीच गर्दी होती डॉक्टर बाबू गुरुचरण लस्कर आणि त्यांचे मित्र मौलवी साहेब यांनी तुमची व्यवस्था केली सारं जाणून नाही मी रोज सकाळी सुरू केलेली हिंदू मुसलमान युवकांची अलोट गर्दी सायंकाळी आपली धर्मविषयक उदारमतं ऐकूनच संपत होती आपण गुप्तहेर खातात असल्याप्रमाणे माझी तंतोतंत माहिती ठेवली आहे कारण एका आपल्या भाषणाच्या वेळी मीही तिथे उपस्थित होतो आपण होतात दिवाणजी मला कसे दिसले नाही कारण आपल्यासमोर स्वभोवतीची गर्दी हेच कारण आहे मी सांगतो ना त्या दिवशी तुम्ही आपले विचार व्यक्त केल्यावर एकाने तुम्हाला विचारलं बाबाजी आपण भगवी वस्त्र का धारण करता तुम्ही तात्काळ उतरलात ती भिकार्याची आहेत म्हणून सर्वसाधारण माणसाप्रमाणे वेश केला असता तर कोणी मला दान मागितलं असतं तर मला देता आलं नसतं आता बरं आहे ना मी स्वतःच भिकारी आहे छदामही माझ्याजवळ नाही कोणी हा वेश बहून भिक्षा मागण्याचं धाडस करणार नाही आता पटलं तुम्ही तिथे उपस्थित होतात विवेकानंद हसत म्हणाले तसं बहादूर हसत म्हणाले तुम्ही प्रचंड विद्वान आहात चतुरस्त्र वक्ते आहात धर्मज्ञानी आहात विकाऱ्याचा वेश केल्याने संन्याशाची भगवी वस्त्र धारण केल्याने तुमचे गुण लपत नाहीत मलाही प्रश्न आहेतच खोऱ्याने पैसे मिळवण्याची क्षमता आणि शक्यता असताना ही भिक्षावृत्ती आपण का स्वीकारलीत स्वामीजी विवेकानंद मनापासून हसले त्यांना म्हणाले आपल्या संस्थांचा राज्यकारभार करायचा सोडून आपण इंग्रज साहेबांबरोबर शिकारीला का जाता दरबारात उपस्थित मंत्रीगण अवाक झाले महाराजांवर त्यांच्या तोंडावर कुणी असा आरोप करील अशी व्यक्ती असू शकते ह्यावर विश्वास बसेना आता महाराज त्यांचा अपमान करतील ह्या कल्पनेने सर्वांच्या चेहऱ्यावर भीती उमटली महाराजांनी संयमाने उत्तर दिलं मला शिकारीला जायला आवडतं हे मात्र सत्य आहे आणि मला भिक्षावृत्ती आणि संन्यासी होणं आवडतं हे सत्य आहे महाराज गुणग्राहक होते विद्वान होते त्यांना क्षणात कळून चुकलं की हा संन्यासी साधा आणि सहज नाही स्पष्ट वक्ता निर्भय सत्यनिष्ठ आहे स्वामीजी प्रश्नाला उत्तर म्हणून प्रश्नच करायची तुमची पद्धत मला आवडली दरबारातलं वातावरण सैल झालं दिवाणजी मंत्री महाराज मंगलसिंह त्यांना अनेक प्रश्न विचारत होते तेही विनोदात सहज उत्तरं देत होते विवेकानंदांचा हजर जबाबी वृत्ती पाहून महाराज प्रसन्न झाले बोलता बोलता महाराज म्हणाले स्वामीजी मूर्तीपूजेवर माझा अजिबात विश्वास नाही हा आपला विनोत्तर नाही महाराज विनोद नाही खरं मीच सांगतोय लाकूड माती धातू दगड अशा मूर्तीत देव असेल ह्याच्यावर माझा मुळीच विश्वास नाही त्यामुळे कदाचित मला नरकातही जावं लागेल माझी दुर्गती होईल परंतु मी काय करू पटत नाही देवपूजा आणि तर मी ती का करू काही आहे माझं नाही काहीच चुकत नाही महाराज स्वतःला पटते तशी उपासना केली तर नरकात का जावं लागेल महाराज आपण मूर्तीपूजा करत नसाल म्हणून काय झालं खरं तर दरबारी लोकांना आश्चर्य वाटलं ज्या ईश्वराच्या दर्शनासाठी विवेकानंद तासन तास व्याकुळलेले असतात प्रवचनातून त्याचा महिमा गातात प्रतिमेसमोर विनम्रतेने नतमस्तक होताना दिसतात तेच आज मूर्ती देव नाही असं का सांगतायत मनात संदेह असला तरी दरबारी लोक शांत होती बोलता बोलता विवेकानंदांनी दरबारातील एक तसवीर काढायला सांगितली सारेच संभ्रमित होते ही माझीच तस्वीर एका कुशल चित्रकाराने ती रंगवली आहे वा छान दिवाणजी आणखी इतर कोणीही या चित्रावर थुंका बघू कोणीच पुढे सरसावलं नाही सारे भाईभीत होते स्वामीजी आपण हे काय सांगत आहात ती तसवीर माझी आहे महाराज या तस्वीरीवर कुणीही पुढे येऊन थुंकायला तयार नाही मला कळत नाही यात तुम्ही साक्षात नाही आहे तुमचं चित्र काढलेलं केवळ एक कागदाचा तुकडा आहे मग त्यावर थुंकणं गैर का वाटतं स्वामीजी दिवाणजी आता पुढे झाले महाराज आपलं चित्र आहे म्हणून लोक थोंकायला घाबरतात तसं पाहिलं तर कागदावरचं अस्तित्वहीन चित्र आहे परंतु दुसऱ्या बाजूने पाहिलं तर त्यात तुमच्याविषयीच्या लोकांच्या भावना आहेत त्या भावनांनी तुमचं अस्तित्व मानलं आहे खरं ना राव बहादूर मंगलसिंह आता पुरते गोंधळले होते विवेकानंद हसत म्हणाले दगडाच्या धातूच्या लाकडाच्या मूर्तीत आपण आपल्या मनातल्या मंगल भावना ओतत असतो त्या भावनांचं ईश्वराचं अस्तित्व त्यात शोधतात राजदरबारातले सारे चकित झाले स्वामीजी आज मला एक वेगळाच आनंद झाला मी मूर्तीपूजक नाही हा अहमभाव गळण पडला भावनेचं अस्तित्व कळलं आपण काही दिवस इथे राहिलात तर माझ्या अनेक अहमभावांना तिलांजली मिळेल महाराज आपण गु गुणग्राहक आहात रसिक आहात उदारमतवादी आहात हा उदार दृष्टिकोन बहुजनांकडे वळला तर आपण सांगाल त्या बाजूने मी स्वतःला निश्चित वळवेन स्वामीजी काही महिन्यांच्या स्वामी, स्वामी विवेकानंदांच्या अलवारच्या वास्तव्यात अनेक तरुणांनी त्यांची दीक्षा घेतली विवेकानंदांचा सहवास सोडायला कुणीही तयार नव्हतं अखेर अलवारपासून आठ मैलावर असलेल्या पांडूपोलच्या हनुमान मंदिरात आल्यावर स्वामी विवेकानंदांनी इथल्या तरुणांना उद्देशून जो उपदेश केला तो आपण उद्याच्या भागात पाहू मी वृषाली केळकर आजच्या वाचनाचा येथे समारोप करते आहे हरिओम तत्स श्रीरामकृष्णार्पणस्तु